नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महिला आरक्षण प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय असते आणि हे कुठून काढायचा, याचे उपयोग काय, तसेच या संदर्भातील अटी व शर्ती या संदर्भाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या शिक्षक भरतीसाठीच्या एक महत्त्वाच्या पावलाकडे एक महत्त्वाचं प्रमाणपत्र काढून ठेवा, तसेच इतर महिलांनाही ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण त्यांची मुद्देसूद माहिती घेऊया. महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार महिला महाराष्ट्र राज्याचे सामान्य रहिवासी असणे आवश्यक आहे. तर महिला आरक्षण शासन निर्णयान्वये शासकीय, निमशासकीय, शासन, अनुदानित संस्था येथे नोकरी व सेवेसाठी जागा आरक्षित ठेवण्यात येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला महिला आरक्षणाच्या जागेमध्ये जर आपल्याला जॉब हवा असेल तर त्याकरिता या सर्टिफिकेटची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी करतेवेळी SC, ST, NT, NTA, NTB, NTC, NTD, OBC खुला अशा प्रवर्गातील जी पदे उपलब्ध होतील त्या पदांसाठी महिलाकरिता आरक्षण ठेवण्यात येते. पदे भरण्याकरिता पदे निश्चित करताना व त्यासाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पदाची संख्या व प्रवर्ग नमूद केला जातो. महिला आरक्षण हे केवळ सरळ सेवा भरतीकरिता अनुज्ञेय असते. तसेच जर महिला उमेदवार उन्नत प्रगत गटातील असेल, म्हणजेच क्रिमिलेअर असेल, तर अशा महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा अनुज्ञेय राहत नाही. म्हणजे थोडक्यात ओपनमध्ये असलेल्या महिलांना हे नॉन क्रिमिलेअर काढावं लागेल, जेणेकरून त्यांना महिला आरक्षणाचा लाभ उठवता येईल. आपल्या चॅनलवर बऱ्याच सबस्क्रायबरनी हा प्रश्न विचारला होता, तर याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्राप्त होते. आणि हा अगोदरचा मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन ओपनच्या महिला जरी असल्या तरी त्यांनी नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट काढले तरच त्यांना महिला आरक्षणाचा लाभ उठवता येईल आणि त्यांना महिला आरक्षणाचंही सर्टिफिकेट काढावे लागेल. महिलांसाठी उन्नत प्रगत गटाचे उत्पन्न दरतेवेळी शासनाच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे विवाहित महिलेच्या बाबतीत पती, पत्नी व मुले यांचा समावेश राहील, तर अविवाहित महिलेबाबत आई, वडील व अविवाहित भावांचा समावेश होतो. विविध पदांसाठी भरती करतेवेळी मागासवर्गीय उमेदवार व खुल्या वर्गातील उमेदवार यांना ज्या नियम अटी लागू असतात त्याच नियम अटी महिला आरक्षणासाठी सुद्धा लागू असतात. तसेच तुम्हाला नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठीच्या काही आवश्यक गोष्टी आहेत आणि काय लागतील याविषयीचा व्हिडिओ पण आपण चॅनलवर अपलोड केला आहे, तो एकदा पाहून घ्या. शासकीय तसेच निमशासकीय शासन अनुदानित जागांसाठी महिलांसाठी आरक्षण असलेल्या पदेकरिता किंवा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनीही महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, अन्यथा अशा महिलांना उन्नत गटातील उमेदवार ठरवण्यात येईल व महिला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. महिला आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गाकरिता समांतर आरक्षण असते. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही महिला जर खुल्या गटातील जरी असाल तरी तुम्हाला नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट काढावं लागेल, जेणेकरून तुम्हाला महिला आरक्षणचा लाभ उठवण्यासाठी तसेच महिला आरक्षण प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. कोणत्याही प्रवर्गातील महिला आरक्षणाद्वारे महिला उमेदवार न मिळाल्यास सदर आरक्षण इतर प्रवर्गातील उमेदवारांना पास होईल. तसेच महिला आरक्षणाद्वारे महिला उमेदवार न मिळाल्यास त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना निवड करण्यात येते. महिला आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठीची सादर करावयाची कागदपत्रे ही समक्ष अधिकारी यांनी प्रमाणित असावी, अन्यथा संबंधित आरक्षणास पात्र असूनही त्याचा लाभ घेता येत नाही. मागासवर्गीय महिला उमेदवारांचे आंतरजातीय विवाह केला असल्यास मागासवर्गीय उमेदवारांना मिळणारे फायदे, सवलती रद्द केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या निर्णयासंबंधित अधिक माहिती आणि नवीन निर्णय अधिसूचनेसाठी समाज कल्याण विभागात चौकशी करावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सर्टिफिकेट मिळते कुठे? तर हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला महा ई सेवा केंद्र यामध्ये जाऊन अर्ज सादर करावे लागेल, त्यामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल. तसेच हे सर्टिफिकेट 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. आता या सर्टिफिकेट संदर्भातील तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवून आम्हाला सेंड करा. तसेच इतर कागदपत्रासंबंधीच्याही अडचणी असतील तर त्याही या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला सेंड करा, जेणेकरून आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.